तर गाईस, मी आता आलेलो आहे पाटील एजन्सीला आणि इथे बघू आपण की कसे कसे फटाके मी तुम्हाला आता दोन ठिकाणाचे दाखवले होते ते अरे हे तर खूप छोटे छोटे तिथे नाही होते ना वाटतं छोटेवाले आपण नाही घेतले छोटे आपण मोठेवाले घेतलेले थंडी नाही कशी जळवता हिला अच्छा वात असते का कॅन ओपन केल्यावर वात असते असं हातात पकड आणि प्यायची ऍक्टिंग कर असं वाटेल की ती कॅन आहे पण ती आहे कुंडी झगडे करता म्हणजे काय मला नाही समजलं दाखव ना उघडून गाईस तुम्ही कधी हे ट्राय केलेले का सापच्या गोळ्या म्हणजे याला जळवल्यानंतर एकदम धुरधूर निघतो साप बनतो हा एक फटाका घेतलेला आहे जो काही युनिक बघितलेला आहे हे म्हणतात की नवरा बायकोचे झगडे म्हणे असा असं या फटाक्याचं नाव आहे जय श्रीराम मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्व होप सो तुम्ही सर्व छान असतील वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर गाईस फायनली मी आज आलेलो आहे पाटील एजन्सीला इथे चेक करा म्हणजे मी आता आहे तरसोदला पाटील एजन्सी इथे खूप नाव ऐकलं होतं यार काय म्हटलं पाटील एजन्सी बघू तुम्ही तर सांगितलं होतं फटाक्याचं शॉप आहे बट म्हटलं यार एवढं काय तुम्ही नाव घेताय की पाटील एजन्सीमध्ये जाऊन ब्लॉग शूट कर म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर इथे पण येऊन जाऊ आणि मी आता आलेलो इथे पाटील एजन्सीला वेज सोबत तर चला मध्ये जाऊया तर मध्ये गर्दी असल्याचा परिणाम आहे हा की बाहेर उभं राहावं लागतंय मग एकेकांना सोडतंय काय करायचं दादा आपण डायरेक्ट मध्ये जायचं की लाईनीत उभं राहायचं त्या साईडला आहे मकराचं तिथे बघा ते आहे मकरा आणि हे आहे पाटील एजन्सी इथे कोणत्या कंपनीचे फटाके ते पण बघावं लागतील बिकॉज तिकडे वेगळे असतील इथे वेगळे असं असू शकता तर गाईस मी आता आलेलो आहे पाटील एजन्सीला आणि इथे बघू आपण की कसे कसे फटाके मी तुम्हाला आता दोन ठिकाणाचे दाखवले होते ते होते की मकरा एजन्सीमधले आता बघू आपण पाटील एजन्सी इथले की इथे कसे कसे फटाके आणि कोणत्या कंपनीचे म्हणून तर चला मी आलेलो आहे आता पाटील एजन्सीमध्ये आणि इथे बघू शकता तुम्ही की एकदम सरळ रो आहे इथेच फटाके बाजूला रॅक लागलेले आणि आपल्याला घ्यावं लागतील इथून फटाके तर बघा हाय आर्यन भावसार ब्लॉग्स युट्यूब तर काही जसं तुम्ही सांगितलं होतं तर तुमच्या सांगितल्याप्रमाणे मी आता आलेलो आहे पाटील एजन्सीला आणि चेक करू आपण पुढून करायचं की मागून करायचं मागून ओके फटाक हां हां भाई फॅन्सी शॉटपासून सुरुवात करू दादा तू एक इथे आपल्याला फॅन्सी शॉट दाखव ना स्काय शॉट दाखव सगळे वन शॉट पासून तर किती शॉट बारा शॉट तिथून स्टार्ट होतो तिथून इथे स्टार्ट होतो का मग तू इथून सांग आम्ही तिथे जाऊ 120 100 240 असे शॉट अच्छा काय प्राईज आहे त्यांची प्राईज लावलेला 4047 1650 अच्छा हे 252 शॉर्ट 47 शॉर्ट 255 शॉर्ट 4000 आहे त्यानंतर 250 शॉर्ट 2200 रुपयाला आहे 120 आहे का अच्छा अच्छा ते हे काय लिहिलेलं आहे त्याच्यावर 250 नंबर आहे का मला वाटलं तेवढे शॉर्ट 2200 रुपयाला अच्छा 120 शॉर्ट 2200 रुपयाला बर 2600 रुपयाला हां तसे मर्क्युरीचे इथे सोनी सगळ्यात मोठे कोणते जातं सगळ्यात वरती सगळ्यात वरची तो मोरी का हां आणि मर्क्युरीचा पण जातो का मर्क्युरीचा आहे पण एवढा जास्त नाही एवढा जास्त नाही हां स्टँडर्ड आहे आपल्याकडे अच्छा अच्छा 60 शॉट आहे मोरीचे 1060 रुपयाला त्यानंतर 60 शॉट 780 रुपयाला 50 शॉट 680 रुपयाला मग 60 शॉट परत 720 रुपयाला हे असे एवढे इथे ना फॅन्सी शॉट आहे म्हणजे हे जे असतात ते सर्व स्काय शॉट असतात फॅन्सी म्हणजे तेच 12 शॉट कुठे आहे मित्रा त्या साईडला आहे का अच्छा तिथे अच्छा अच्छा तर हे काही होते एवढे फॅन्सी फटाके हे बघा इथून तर इथपर्यंत एवढे फॅन्सी फटाके होते त्यानंतर हे कोणते आहे रॉकेट आहे का हे रॉकेट 200 रुपयाला 60 घेतोय अरे हे तर खूप छोटे छोटे तिथे नाही होते ना वाटतं छोटेवाले आपण नाही घेतले छोटे आपण मोठेवाले घेतलेले हां हे मस्त असत आहे छोटेवाले अजून किती प्रकारचे हे पण बघ दादू हे वाले कसे
थोड़े, बट हे वी स्लिंगवाले नाही आहे ज्याच्या ज्याच्यामधून आवाज येईल, हे फक्त वरती जाऊन फटक असे फुटतं फटक. हे हां हे हे साऊंडवाले रॉकेट आहे, याच्यामध्ये विसल असते बघा, मे बी याच्यात असेल लढ, 2000 लढ, 2000 फटाक्यांची लढ येते 400 रुपयाला, 2500 रुपयाला, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे जशी हाय क्वालिटी डिफरन्स असतो त्यामुळे असे हे 2000 2500 असे फरक असतात. 1000 फटाक्यांची लढ 200 रुपयाला. त्यानंतर हे काय शॉर्ट्स आहे काय, हा हे शॉर्ट्स आहे, 5000 फटाक्यांची लढ 1000 रुपयाला. अजून कोणतीही 5000 फटाक्यांची लढ 1250 रुपयाला. कुंड्या या, हे कॅमेरा आहे दादा, काय बाहेर दिसतंय बघून लागलं, बाहेर दिसत नाही, शूटिंग करतोय मी, युट्यूब वर दिसेल तुम्हाला, तुम्ही दिसत रुमाल काढा खाली असा काय रुमाल काढा बोला असं, त्यांना सांगा कोणती आयटम कसं आहे काय सांगा, बोलतो सर्व सांगा म्हणजे व्यवस्थित सांगा, हा आयटम असा आहे, याच्यावर भारी कोणता आहे काय आहे. जॉईंट कुंडी 220 रुपयाला. मे बी आता जास्त करून तर कोणी कुंडी घेत नाही, लहान मुलांसाठीच कुंडी जास्त कामात येते, मग घेतील तर 1-2 बॉक्स. हा ही कुंडीमध्ये कुंडी नाही, कशी जळवता येईल, असं ओपन करायचं वात असते, अच्छा वात असते काय, कॅन ओपन केल्यावर वात असते, काय काय फटाके काढता लोक, कितीला येतो एक पीस, आणि 100 रुपयाला 1 कॅन 100 रुपयाला ही 1 कॅन. असं दादू असं हातात पकड आणि प्यायची ॲक्टिंग कर, असं वाटेल की ती कॅन आहे पण ती आहे कुंडी. भाई युनिक असताना ते घ्यायला काही इच्छा होते, आपण जस लहानपणीपासून कुंडी वापरत आलेले मग ते तेवढा इंटरेस्ट नेणार, जर हे दाखवलं त्यांनी तर हे घ्यायची इच्छा होईल का, कारण की काही वेगळं बघायला भेटतंय. हे कुंडीचं सेक्शन, आता कुंडीचं आपण कुंडीचंच आहे काय कुंड्या हे मोठ्या साईज मध्ये, मोठ्या साईज मध्ये मोठ्या कुंड्या, बांबूचा फॅन्स आहे बांबू, अच्छा स्काय शॉट का, चालेल, वन वन आहे का सिंगल पीस, तीन पीस काय कायच्यात, अच्छा कितीला आहे हा, 260 तीन, बरोबर, हा पण दोन पीस कितीला, 190ला 2 पीस, चांगले ते पण तेच आहे का स्काय शॉट, हे 12 शॉट आहे, 12 शॉट किती 250, हे आले चक्कर, चक्कर आहे सर्व प्रकारचे इथे चक्कर आहे, बघू शकतो तुम्ही प्राईस बघून घ्या, विसलिंग चक्कर वगैरे सर्व, काय काढू फोटो, फोटो नाही व्हिडिओ, हा चक्कर आहे काय, कसे आहे म्हणजे एकदा या साईडला फिरतील दुसऱ्यांदा वेगळ्या साईडला फिरतील, काय काय चक्कर काढतील यार लोक, आणि ते साईज पण चक्कर सारखी वाटत नाही, ते असं वाटतं काही वेगळं आहे, बॉक्स सारखं आहे, ते असं चौकोनी, तीन पीस कितीला, आपला 120ला 3 पीस, म्हणजे एक आलं ते 40 रुपयाला, हे काय हे पण चक्कर आहे, हे सर्व फॅन्सी शॉट आहे लहान लहान वाले, जे 5 शॉट्स येतील याच्यात, त्याच्यात 5 असे 7 शॉट, ते सगळे प्राइजिंग किती फायटर, तडतडी 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 ती मग झगडे करता म्हणजे काय, मला नाही समजलं, दाखव ना उघडून, सॅम्पल लावला, अच्छा अच्छा ते दोन हे का ते, म्हणजे काय फटाका आहे हा, काय होतो त्याच्याने, भांगडी करता भांडण करता बाई, काय काय फटाके यार, किती युनिक आहे, मी पहिल्यांदा बघतोय हा फटाका, हे बघा हे असे ग्रॅनेड सद्दाम सारखे फुटणारे, कागद कागद होता त्याच्यात बघा, बाकी ही पण एक वेगळी टाईपची कुंडी आहे बघा, ही पोपट बॉम्ब आहे आणि खाली लॉंगी फटाके, सद्दाम बॉम्ब कुठे दादा, हे बघा हे पोपट बॉम्ब, पोपट स्काय शॉट, हे एक एक फुटता, एक
दोन क्रॅकलिंग आहे बंबू टाईप असे वरती जाऊन फुटतं ना नाही फुटत नाही ते फक्त क्रॅकलिंग करतं क्रॅकलिंग होतं का अच्छा अच्छा सद्दाम कित्ते काय सद्दाम 250 एक कित्ते काय आहे बॉक्स 45 रुपये अच्छा 45 रुपयामध्ये एक 225 पूर्ण सद्दामचं पॅकेट वॅल्कोना 50 रुपयाला एक पॅकेट आहे 250 वॅल्कोना का वॅल्कोना 50 रुपयाला एक पॅकेट आहे 250 पूर्ण आहे बाकी मग हे आहे सुसुंदरी काय लावतोय बाबा सद्दाम हुसेन गाईस तुम्ही कधी हे ट्राय केलेले का सापच्या गोळ्या म्हणजे याला जळवल्यानंतर एकदम धूर धूर निघतो साप बनतो बघितलं नाही हा लहान लहान गोळ्या असतात ते मग हे काही कव्हर करून झालेलं आहे असं त्यांचं वर्कशॉप आहे तडतडी काय हां तडतडी बॉम्ब लवंगी फटाके आणि बाकी हे आहे गिफ्ट बॉक्स ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे फटाके असतात एवढ्या प्रकारचे आहे गिफ्ट बॉक्स इथे तर हे आहे इथले ओनर काय नाव आहे काका तुमचं धनंजय पाटील धनंजय पाटील तर ही पाटील एजंटची तुमची किती वर्षापासून आहे मी 10-15 वर्ष झाले अच्छा अच्छा तुम्हाला ऐकून येत का नाही ऐकू येत नाही चालता येत नाही अच्छा ऐकू पण येत नाही चालता पण येत नाही अच्छा आणि असं तुम्ही बिझनेस पुढे घेऊन गेले मग चांगलंय चांगलंय मस्त देवाच्या कृपेने धन्यवाद इथं एक गोडाऊन आहे आणि नंतर 3 वर्षापासून गोदऱ्याला दुसरं गोडाऊन चालू केलं दुसरं कुठे गोदरा अच्छा तर गाईज फायनली मी ना इथे येऊन तुमच्यासाठी ब्लॉग बनवला आणि हा एक फटाका घेतलेला आहे जो काही युनिक बघितलेला आहे हे म्हणतात की नवरा बायकोचे झगडे म्हणे असं या फटाक्याचं नाव आहे आता घरी जाऊन आपण ट्राय करून बघू की कसा हा फटाका आहे आणि कसं याचं वर्क काय करतो हा म्हणून आता आहे ना आम्ही कॅनडाला चाललेले वेद आणि मी कॅनडाला चालतो आहे दादू कॅनडा म्हणजे आपलं कानडदा तिथे जाऊन आहे ना महादेवाचं दर्शन करायचं आहे महादेवाचे पाया पडायचे आणि तिथे आपली ही आहे ना शिव महापुराण कथा तर मला तिथे नाव पण नोंदवायचं आहे सेवेसाठी तर मी आता तिथेच चाललेलं आहे कॅनडाला तर गाईस मी फायनली आता आलेलो आहे बडे जटाधरी महादेव मंदिर कानडदा इथे ॲक्च्युली ना आता संध्याकाळचा वेळ आहे दुपारी मला काही काम आलं होतं म्हणून म्हटलं संध्याकाळी जाऊ तर मी आता आलेलो आहे बडे जटाधरी महादेव मंदिर इथे आणि ना मी मध्ये माझं नावसुद्धा दिलेलं आहे इथे आहे आपले बजरंग दादा सियावर रामचंद्र की जय चलो ॲक्च्युली मी इथे माझं नाव दिलेलं आहे मला अजून 2-3 जणांचं नाव द्यायचं होतं ते इथे येतील तेव्हाच त्यांचं नाव नोंदलं जाईल ज्यांना काही टोटल 7 दिवसासाठी सेवा करायची ना त्यांचंच नाव हे घेत आहे 1-2-3 दिवस असे ते म्हटले की आम्ही त्यांचं नाव नाही घेते म्हणे म्हणजे जे टोटल 7 दिवस इथे सेवा करतील ना त्यांचंच नाव आम्ही नोंदताय तर मी माझं नाव दिलेलं आहे मला अजून 2 जणांचं नाव द्यायचं होतं पण ते बोलले की त्यांना इथे बोलव तेव्हाच ते नाव नोंदलं जाईल चला हर हर महादेव नंदी भगवान की जय ओम नमः शिवाय हर हर महादेव मंदिर त्या साईडला आहे ही मंदिराची बॅक साईड आहे आणि ते शेत आहे ना त्या शेताच्या मागे म्हणजे एकदम तिथे त्या साईडला होणार आहे कथा त्या साईडला तिथे एनिवेज गाईस मी आलेलो आहे आता पुन्हा घरी कानडदावरून आणि मी हा ब्लॉगला इथे करतो अँड आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये लव्ह यू ऑल